नमस्कार, प्रियंकाज रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने चीज बर्स्ट मसाला ब्रेड घरी कसं तयार करायचं ते दाखवणार आहे। चीज बर्स्ट मसाला ब्रेड तयार करण्यासाठी लागणारे साहित्य आहे: एक वाटी बारीक चिरलेला कांदा, एक वाटी बारीक चिरलेला टोमॅटो ब्रेड स्लाइस, ठेचलेला लसूण, चीज, बटर, बारीक चिरलेली कोथिंबीर, लाल तिखट, हळद, धने जिरे पूड आणि चवीपुरतं मीठ। आता मी मसाला तयार करून घेणार आहे। त्याच्यासाठी गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे। त्याच्यामध्ये मी थोडं बटर टाकणार आहे। तुम्हाला जर बटर आवडत नसेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये तेल सुद्धा घेऊ शकता। हे बटर मी आता चमच्याने थोडं पसरून घेणार आहे। बटर चांगलं मेल्ट झालं आहे। आता मी ह्याच्यामध्ये एक चमचा ठेचलेला लसूण टाकणार आहे आणि हा लसूण मी आता बटरवर चांगला परतून घेणार आहे। लसूण चांगला परतून झाला आहे। आता मी ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकला आहे आणि हा कांदा मी बटरवर चांगला परतून घेणार आहे। ह्या कांद्यामध्ये मी आता चवीपुरतं मीठ टाकणार आहे आणि आता परत एकदा चांगलं मिक्स करून घेणार आहे। हा कांदा मी चांगला परतून घेते, तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका। कांदा चांगला परतून झाला आहे। आता मी ह्याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट टाकणार आहे, पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा घरचा मसाला टाकणार आहे। हे मसाले मी आता चांगले मिक्स करून घेणार आहे। माझे मसाले सर्व परतून झाले आहेत। मी आता ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकणार आहे। टोमॅटो पण मी चांगला मिक्स करून घेणार आहे। टोमॅटो छान मिक्स करून झाला आहे। आता मी याच्यावर झाकण ठेवून 2 मिनिट वाफ काढून घेणार आहे। 2 मिनिट झाले आहेत आणि वाफ छान आली आहे। मी आता हे सर्व एकदा मिक्स करून घेणार आहे। टोमॅटो छान शिजले आहेत। हा मसाला तयार आहे। आता मी ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहे आणि हे पण चांगलं मिक्स करून घेणार आहे। हा मसाला तयार आहे। आता मी गॅस बंद करून घेते। आता मी गॅसवर एक पॅन गरम करण्यासाठी ठेवला आहे। त्याच्यावर मी थोडं बटर टाकणार आहे आणि असं चमच्याने पसरून घेणार आहे। बटर मेल्ट झालं आहे। मी त्याच्यावर आता ब्रेडचे स्लाइस ठेवणार आहे। जर तुमच्याकडे ब्रेड नसेल तर तुम्ही लादी पाव सुद्धा घेऊ शकता आणि ह्याला असं चांगलं बटर लावून घेणार आहे। 2 मिनिट मी असंच ठेवणार आहे आणि आता हे स्लाइस मी परतून घेणार आहे। आता ह्या दोन्ही स्लाइसवर मी मसाला लावून घेणार आहे। असं चांगला भरपूर मसाला लावून घेणार आहे। संध्याकाळी आपल्याला भूक लागते आणि त्यावेळेस काय करायचं तेव्हा सुचत नाही, तर ही अगदी सोपी रेसिपी आहे। फक्त 10 मिनिटांमध्ये करून होते आणि घरच्या उपलब्ध साहित्यामध्येच होते। माझा मसाला लावून झाला आहे। आता मी ह्याच्यावर चीज टाकणार आहे। असं भरपूर चीज टाकायचं ह्याच्यावर। आणि ही स्लाइस मी ह्या स्लाइसवर ठेवणार आहे। स्लाइस ठेवत असताना थोडी सावकाश ठेवायची, जेणेकरून ती हाताला पोळणार नाही। आणि असं थोडं चमच्याने प्रेस करून घेणार आहे। मी याच्यावर आता थोडं बटर टाकणार आहे, जेणेकरून ते खालच्या साईडने एकदम क्रिस्पी होईल। ह्या मसाला ब्रेडमध्ये मी भरपूर चीज टाकला आहे। चीज हे लहानांपासून मोठ्यांना खूप आवडतं। करून पहा, नक्की सगळ्यांना आवडेल।
असं थोडं मी फिरवून घेते. ही रेसिपी करत असताना मी गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे आणि आता हे मी परतून घेते. असं मस्त ब्राऊन कलर आला आहे आणि याला आणखीन थोडं मी बटर लावणार आहे. हा मसाला ब्रेड तुम्ही टोमॅटो सॉस सोबत खाऊ शकता किंवा जर तुम्हाला असंच आवडत असेल तर तुम्ही असं सुद्धा खाऊ शकता. हा तयार आहे चीज बर्स्ट मसाला ब्रेड. मी एका प्लेटमध्ये काढून घेते. हा ब्रेड मी तुम्हाला आता कट करून दाखवते. मस्त असा क्रिस्पी झाला आहे आणि चीज अगदी छान मेल्ट झाला आहे. हा तयार आहे चीज बर्स्ट मसाला ब्रेड. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.